प्रकाशन प्रकाशित कवी अमरदीप पानखेडे यांच्या उद्ध्वस्त भूक कविता संग्रह तसेच संपादित मानवतेचा महानायक या दोन पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आले. रमाई प्रकाशन प्रकाशित कवी अमरदीप पानखेडे यांच्या उद्ध्वस्त भूक हा काव्यसंग्रह आणि संपादित मानवतेचा महानायक या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्रात संपन्न झाला. यावेळी या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाच्या प्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक अविनाश डोळसे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक प्राध्यापक प्रकाश जंजाळ हे होते.
प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर संजय मोन, डॉक्टर सविता वावगे या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक विजय कुमार गवई, रमाई प्रकाशनचे प्राध्यापक भारत शिरसाट, बी ए चिंगळे आदी उपस्थित होते. यावेळी अविनाश डोळस पुढे बोलताना म्हणाले की आपली कविता ही लोकांची झाली पाहिजे, तरच ती टिकते. परंतु वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याने कवितेवरील चर्चा आणि वाद बंदच झाले आहेत. त्यामुळे ज्ञानाचा विस्तार खुंटत चालला असल्याची कोंडी आता आपण फोडली पाहिजे. प्रास्ताविकामध्ये कवी अमरदीप वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर रमाई प्रकाशनचे प्राध्यापक भारत शिरसाट यांनी प्रकाशकीय भूमिका स्पष्ट केली. यावेळी डॉक्टर संजय मोहन बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक चळवळीचे एक रूप म्हणजे दलित कविता होय, आणि चळवळीच्या कवितेचे नवीन आकलन, नवे प्रश्न, नवे आंदोलन स्वीकारले पाहिजे. अमरदीप वानखेडे यांच्या कवितेने ते पेलण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. यावेळी डॉक्टर सविता वाबगे म्हणाल्या की कवी अमरदीप वानखेडे यांची कविता ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी कविता असून या कवितेने आंबेडकरी चळवळीतील काव्य पण जोपासले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अभिमन्यू गवई यांनी केले, तर आभार प्रदर्शन सूरज शिरसाट यांनी मानले. या कार्यक्रमाला आनंद चक्र नारायण, रत्नदीप वानखेडे, अमोल शिरसाट, प्राध्यापक रेखा मेश्राम, लक्ष्मीबाई वानखेडे, सुनंदा जाधव, डॉक्टर प्रज्ञा साळवे, पंडितराव तुपे, एम डी इंगळे, प्रकाश इंगळे, राजरत्न गवई, डॉक्टर विनोद उपरवट, मिलिंद तिडके, माणिकराव वानखेडे, संजय उमाळे, रवींद्र ताडे, अमरदीप थोरात, सम्राट कटारे आदींसह साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शायरी अवामी मसायल की अक्कासी करती है, लेकिन इन दिनों कुतुबगिनी की तहजीब दम तोड़ रही है, जिसकी वजह से अवामी मसायल हल हो नहीं पा रहे हैं और शायरी को फ़रोग नहीं मिल रहा है. इन ख्यालात का इजहार प्रोफेसर अविनाश डोड़स ने किया. वो मौलाना अबुल कलाम आज़ाद रिसर्च सेंटर में मुनक़दा प्रोग्राम से मुखातब थे. इस प्रोग्राम में नौजवान मराठी कवि अमरदीप वानखेड़े की तहरीर करदा दो किताबों का इजरा अमल में आया, जिनमें उद्ध्वस्त भूख और मानवतेचा महानायक शामिल हैं. इस प्रोग्राम की सदारत मराठी राइटर प्रोफेसर प्रकाश जंजाड़ ने की, जबकि मेहमानाना खसूसी केसेस से विजय कुमार गवई, प्रोफेसर भारत शिरसाट, बी ए चिंगड़े, डॉक्टर संजय मोन और डॉक्टर सविता वावगे भी मौजूद थीं. प्रोग्राम की कंपेयरिंग डॉक्टर अभिमन्यु गवई ने की, जबकि इजहार तशक्कुर सूरज शिरसाट ने किया.